हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अक्षय तृतीया स्पेशल थाळी. इतर वेळेस पण तुम्ही ही थाळी बनवू शकता. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी ही कुकर लावून घेणार आहे. तर कुकरमध्ये मी खाली थोडंसं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ, आणि एक पेरं वर राहील इतकं पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. त्यानंतर एक वाटी डाळ मी घेतलेली आहे मुगाची, आणि ती पण स्वच्छ धुवून त्याच्यावर पण एक पेरं राहील इतकं पाणी मी घातलेलं आहे, आणि त्याच्यावर पण मी झाकण ठेवलेलं आहे. आणि कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तर आपला डाळ भाताचा कुकर होतो आहे, तोपर्यंत मी इथे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे याची भाजी बनवून घेणार आहे. म्हणजे मिक्स भाजी बनवणार आहे मी. तर त्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे धुवून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत. त्यानंतर वाटणासाठी मी तयारी करून घेतलेली आहे आलं, लसूण, कांदा, खोबरं, टोमॅटो आणि कढीपत्ता. एवढेच इन्ग्रेडियंट मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर किती तुम्हाला थिकनेस हवा आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही टोमॅटो आणि कांद्याची क्वांटिटी ठरवू शकता. इथे मी 5-6 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, आणि बाकी आलं, लसूण, खोबरं वगैरे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर हे सगळे इन्ग्रेडियंट मी कच्चेच वाटून घेणार आहे. तर अजिबात मी काहीही भाजून घेतलेलं नाही आहे, अशी पण छान टेस्ट येते भाजीला. तर मी आलं, लसूण, कांदा, खोबरं, टोमॅटो आणि कढीपत्ता हे सगळे इन्ग्रेडियंट कच्चेच मिक्सरला लावून वाटून घेतलेले आहेत. वाटताना मी मध्ये मध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून छान पेस्ट तयार होईल. तर व्यवस्थित मी हे एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपलं वाटण छानपैकी रेडी झालेलं आहे. तर आता मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे 3 पळ्या, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी आपली छान तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 1 चमचा होममेड मसाला, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा चिकन मसाला घातलेला आहे. थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडासा हिंग घातलेला आहे. आणि हे सगळे मसाले मी छानपैकी फ्राय केलेले आहेत. त्यानंतर मी आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. वाटण ॲड केल्यानंतर आपल्याला कमी गॅसवर हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. मला थोडीशी घाई होती म्हणून मी 3-4 मिनटंच फ्राय केलेलं आहे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडं आणखी जास्त वेळ तेल सुटेपर्यंत तुम्ही हे वाटण छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता. तर इथे मी 2-3 मिनटासाठी हे छानपैकी फ्राय करून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर मग मी याच्यामध्ये जे आपण शेवग्याचे शेंगा आणि बटाटे कापून ठेवलेले आहेत ते याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार. मिक्सरचं भांडं धुवून मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. पाणी आपल्याला थोडंसं जास्तच घालायचं आहे सुरुवातीला, कारण आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवण्यासाठी पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्त लागेल, कारण शेवग्याच्या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो. तर इथे मी पाणी जास्त घातलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर मी बारीक चिरून घातलेली आहे, आणि फुल गॅसवर आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला, आणि त्यानंतर मग आपण गॅस कमी करायचा आहे. आणि कमी गॅसवर आपण ही भाजी छानपैकी शिजू द्यायची आहे. गॅस कमी केल्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे, आणि 1-10 मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवर भाजी छानपैकी शिजू द्यायची आहे. शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहेत, आणि त्यानंतर मग आपण हे झाकण काढून टाकायचं आहे, कारण झाकण ठेवल्यामुळे तरी आपली व्यवस्थित येत नाही, म्हणून आपल्याला झाकण काढून टाकायचं आहे. आणि कमी गॅसवर भाजीला कड येईपर्यंत भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर मी वरणाला इथं फोडणी देत आहे. तर वरणाला फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 पळ्या,
एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आणि हे सगळं काही आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर लसूण घालायचा आहे. लसूण थोडासा जास्त घाला, डाळीमध्ये छान लागतो. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो मी याच्यामध्ये घातलेला आहे. आणि हे सगळं काही व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेलं आहे. टोमॅटो थोडासा असा गळेपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आणि हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गुळाचा खडा घातलेला आहे छोटासा, जो ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घाला. त्यानंतर मी डाळ घातलेली आहे आणि पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि आपली डाळ मस्तपैकी रेडी झालेली आहे. कमी गॅसवर डाळ पण आपल्याला छानपैकी कड येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण खीर बनवून घेणार आहोत. एक लिटर इथे मी दूध उकळून घेतलेलं आहे आधी, जेणेकरून ते फुटणार नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये मी शेवया ॲड केलेल्या आहेत. 6-7 चमचे मी इथे साखर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त घेऊ शकता. त्यानंतर मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहेत. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, मणुके हे सगळं काही छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. वेलची जायफळाची पूड घातलेली आहे छोटे 2 चमचे. आणि 2 चमचे गावठी तूप घातलेलं आहे. आणि आपली खीर मी छानपैकी शिजवून घेतलेली आहे. पण इथे थोडीशी मला पातळ वाटते खीर, म्हणून मी याच्यामध्ये थोड्याशा शेवया आणखी ॲड केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग खीर छानपैकी शिजवून घेतलेली आहे. तर इथे आपली खीर पण मस्तपैकी रेडी झालेली आहे. आता चपात्यांसाठी मी पीठ मळून घेत आहे. तर त्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये माझ्या 12 चपात्या झालेल्या आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ चाळून मी व्यवस्थित तसा डो बनवून घेतलेला आहे. खूप जास्त हार्ड पण नाही आणि खूप जास्त सॉफ्ट पण नाही. त्यानंतर त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे उंडे बनवलेले आहेत. तर उंडे बनवण्यासाठी गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल लावून थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि अशी घडी मारायची आहे. 4 पुडाची आपण चपाती बनवणार आहोत. तर व्यवस्थित उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे मी सगळे उंडे आधीच बनवून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला गॅस वेस्ट होणार नाही चपात्या लाटताना. आणि त्यानंतर मग सगळ्या चपात्या मी अशा व्यवस्थित लाटून आणि भाजून घेतलेल्या आहेत. चपात्या झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कुरडई आणि पापड्या तळून घेतलेल्या आहेत. आणि आपले सगळे मेन्यू जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर पापड्या आणि कुरडई तळून झाल्यानंतर मी ताट रेडी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी खीर, चपाती, लोणचं, भाजी, डाळ भात हे सगळं काही सर्व केलेलं आहे. आणि एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.